आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. नांदेड येथील नीलकमल फायबर खुर्चीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. माहूर येथे ही घटना घडली असून तब्बल 5 तास ही आग सुरू होती. या आगीत फायबर साहित्य जळून अंदाजे 1 कोटीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी गौतम कांबळे फोन लाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल गौतम? हा रश्मी, ही घटना सकाळी 5 दरम्यान माहूर येथे नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे घडलेली असून ही आग एवढी भीषण होती की जवळपास ही आग जवळपास 5 घंटे चालू होती आणि आजूबाजूचा परिसर देखील खाली करावा लागला आणि या आगीमध्ये जवळपास 1 कोटीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आणि विशेष म्हणजे महत्वाचं की नीलकमल फायबर खुर्चीच्या गोदाम असल्याचं समजतंय. धन्यवाद गौतम दिलेल्या माहितीबद्दल. तर नांदेड येथील नीलकमल फायबर खुर्चीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.